नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहत आहे साम टीव्ही महाराष्ट्र कॉलिंग. या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मंडळी, जेव्हा आपल्याला लग्न करायची वेळ येते ना, किंवा लग्न ठरणार आहे, होणार आहे, किंवा लग्नाच्या चर्चा घरात रंगतात, तेव्हा लग्नाच्या वेळी मनामध्ये लाखो प्रश्न निर्माण होत असतात आणि ज्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. तसंच लग्नाच्या आधी तुमच्या मनात बऱ्याच प्रकारचे प्रश्न उद्भवतात, निर्माण होतात, आणि या प्रश्नांची उत्तरं, योग्य उत्तरं मिळवणंसुद्धा फार महत्त्वाचं असतं. आणि ज्योतिषशास्त्र आपल्याला यासाठीच मदत करू शकतं. आणि त्यामुळेच तुमच्या वैवाहिक आयुष्य नेमकं कसं असेल, लग्नानंतर कसं असेल तुमचं आयुष्य, तुमचा जोडीदार कसा असेल, या सगळ्या संबंधीचे प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला योग्य वेळेत मिळाली ना, तर आपलं जीवन जे आहे ते नक्कीच आनंदी होऊ शकतं. आणि म्हणूनच लग्नासाठीचे प्रश्न, कुंडली आणि वास्तुशास्त्र याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी साम टी व्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत तुमचं. नमस्कार. चर्चेआधी पंडितजींच्या कार्याची माहिती सांगणारा एक व्हिडिओ पाहूया. ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशकं, म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव. आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात. दरम्यान तुम्ही सुद्धा आमच्या कार्यक्रमात थेट सहभागी होऊ शकता आणि सरांना प्रश्न विचारू शकता. सर तुमच्या नक्कीच शंकांचं निरसन करतील. आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 02269304444. चला तर आता चर्चेला सुरुवात करूया. आणि सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की मुलाचं किंवा मुलीचं लग्न यामध्ये कोणाचं लग्न किंवा कोणाचं लग्न ठरताना काही प्रॉब्लेम येतो किंवा जास्त प्रॉब्लेम येतो याविषयी आपण जाणून घेणार आहोत. सर, मुलाचं लग्न ठरताना जास्त अडचणी येतात की मुलीचं लग्न ठरताना, म्हणजे हा एक प्रश्न आहे त्याविषयी. आता काल परवा मी ऑफिसमध्ये बसलो होतो, डिस्कस करत होतो प्रश्न काढत, त्यावेळेला हा मेजर क्वेश्चन की मुलाचं लग्न ठरताना जास्त प्रॉब्लेम का मुलीचं लग्न ठरताना जास्त प्रॉब्लेम. म्हणजे दोघांचे लग्न ठरताना प्रॉब्लेम येतोच येतो, पण मुलाच्या करताना मुलांना वाटतं किंवा मुलाच्या लग्न करताना जास्त हल्ली खूपच त्रास व्हायला लागला आहे, किंवा मुलींच्याकडे वाटतं की मुलीचं लग्न कधी होणार, कसं होणार, अपूर्ण स्थळ मिळत नाही, हे मिळते कसं होणार वगैरे. पण यामध्ये बघायला गेलं तर मुलींचं स्थळ व्यवस्थित, दोघांनाही स्थळ चांगलं मिळणं हा सगळ्यात मोठा प्रायोरिटीचा पार्ट आहे. जर दोघांना मिळणारं स्थळ, वैवाहिक जीवन चांगलं, सांसारिक जीवन चांगलं असलेलं व्यक्ती त्यांना मिळाला, प्रॉस्पेरिटी असलेला व्यक्ती मिळाला, नवऱ्याला सांभाळणारी बायको किंवा बायकोला सांभाळणारा नवरा मानसिक दृष्टिकोनातून, फिजिकली फिटनेस पॉईंट ऑफ व्ह्यू, असं दोघांनाही मिळालं, दोघांना काय प्रॉब्लेम नाही. आता मुलींच्या दृष्टिकोनातून काय, मुलगी लग्न झाल्यानंतर ती काय करते, सासरी निघून जाते, नंतर त्या घरात जाते. म्हणजे ह्या लोकांच्या डोक्यात असतं की आता लग्न मुलीचं झालं, छान झालं, आता हे म्हणजे एक फ्री झोन महसूस करतात ते आई वडील, जे माझ्याकडे जे येतात ते आजपर्यंत मला माहिती आहे. मुलांच्या दृष्टीने तर मुलगा तर घरीच आहे, परंतु जी मुलगी येणार आहे ती मुलगी जर चांगली पत्रिका बघून जर त्या दृष्टिकोनातून चांगली मुलगी जर त्या ठिकाणी आली तर ठीक आहे, नाहीतर काय म्हणू शकतो, इथं प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे दोन्ही बाजूनी मुलाचं लग्न ठरणं जास्त अवघड का मुलीचं लग्न ठरणं अवघड, हे डिपेंड आहे की त्या दोघांच्याही पत्रिकेमध्ये, कोणाच्या पत्रिकेमध्ये लग्न ठरण्यासाठी जास्त रेझिस्टन्स येतो आहे, किंवा आफ्टर मॅरेज त्या दोघांमधल्या एकाला जरी वैवाहिक जीवनात प्रॉब्लेम, वाद विवाद, भांडण, डायव्होर्स
असा जर प्रसंग होणार आहे हे तर मला पत्रिका बघितल्या बघितल्या कळतं आणि विदिन 2 सेकंद मी तुम्हाला लोकांना सांगत असतो हे तुम्हाला माहिती आहे. ते जर निराकरण करून जर आपण पुढची स्टेप उचलली आणि गडबडीत कुठल्या ब्राह्मणाला एवढे गुण जुळतात म्हणून लग्न कर म्हणून लग्न करून घेतलं तर त्रास हा नक्की होणारच असतो. सो गुणमेलनावर न जाता त्या माणसाचं जीवन कसं आहे याचा अभ्यास करून पुढं गेलं तर मुलगा आणि मुलगी दोघांचे लग्न सुरळीत चांगलं व्हायला हरकत नाही. पंडितजी, एक फोन आलेला आहे. संजय पाटील बोलतात पुण्यावरनं. बोला, तुमचा प्रश्न विचारा संजयजी. हेलो, नमस्कार सर. नमस्कार, बोला. पुण्यावरून मी संजय बोलतोय. मुलाबद्दल विचारायचं. मुलाची जन्म तारीख आहे 17/8/99. जन्म वेळ आहे 9:29. जन्म ठिकाण पुणे. तो बी कॉम्प्युटर झालेला आहे. तर आता बाहेर देशात जाण्यासाठी 3 वर्ष प्रयत्न केले पण ते काही सक्सेस झालेलं नाही. त्यामुळे आता तर इथं सरकारी नोकरीसाठी ट्राय करतोय. बँकिंग, MBA वगैरे किंवा IT क्षेत्रात पण ट्राय चाललंय पण कुठे सक्सेस मिळत नाही. तर त्याच्यासाठी आम्हाला सल्ला पाहिजे काय होते पुढचं करिअर आणि काय. येस, बघा, मुलगा असे दिसायला स्मार्ट आहे, सुंदर आहे, प्रामाणिक आहे, क्रिएटिव्ह आहे, कलाकार आहे. हां, बघा, ह्या मुलाच्या मध्ये अजून काय कलागुण शोधून काढा बघू. कारण हे जे काही कम्प्युटर इंजिनियर जर झाला असेल तर कम्प्युटरच्या फील्डमध्ये हा मुलगा काम करणार नाही. नंबर 1, या मुलाच्या पत्रिकेमध्ये करोडपती व्हायचा योग आहे आणि तो पण व्यवसायामध्ये तो करोडपती होऊ शकतो. सो जॉब करायला हरकत नाही, जॉब करू शकतो पण जॉबमध्येच कायम ह्याला ठेवायचं नाही आहे. हा मुलगा आउट ऑफ इंडिया जाण्याची पत्रिका नाही आहे, त्यामुळं आउट ऑफ इंडिया जाण्यासाठी प्रयत्न करू नका. आता हा 99 आहे, त्याला 1-2 वर्ष कुठंतरी अशा त्याला विचार की त्याला काय वाटते, कुठल्या क्षेत्रामध्ये आवड आहे आणि त्याप्रमाणे त्याला प्रयत्न करा. पण असं मला वाटतं की हा मुलगा 100% बिझनेस जाणार आणि पुढं त्याला यश चांगलं मिळणार आहे. पार्टनरशिपमध्ये पुढं जायचं नाही आहे पण मुलाचं पुढचं फ्युचर चांगलं आहे. आता हेच महत्त्वाचं आहे. मी आता तुम्हाला सांगितले पत्रिका 100% व्यवसायाची आहे, ओके, गो फॉर बिझनेस. पण लगेच नाही, मी पण बिझनेस केला पण ॲज अ रोबोटिक इंजिनियर म्हणून मी काम केलं 4-5 वर्षांनंतर या फील्डमध्ये आलो. तसंच अभ्यास करून झाल्यानंतर जॉब करणं गरजेचं आहे. त्या पाहिजे तुम्ही अजून माझ्याकडून भेटा, मी तुम्हाला सांगेन पुढं काय करायचं ते. नक्कीच. आणखी एक फोन आहे नाशिकवरनं सायली यांचा. विचारा तुमचा प्रश्न पंडितजींना सायलीजी. सर नमस्कार. नमस्कार. मला मुलीबद्दल विचारायचं आहे. मुलीची जन्मतारीख आहे 26/11/99. जन्म वेळ 2:45 शुक्रवार. जन्म जळगाव जिल्हा. ओके. हिच्या लग्नाबद्दल विचारायचं सर. हिला एक स्थळ आलेलं आहे. शिक्षण काय मुलीचं? कम्प्युटर इंजिनियर आहे. सध्या पुण्याला जॉब करते क्लार कंपनी. अच्छा, येस, इंजिनियर. ओके, काय छान पत्रिका आहे. आणि तिला एक स्थळ आहे सर. बरं, मिनिट मी हे बघू दे मला. गुरु 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 गुरु. हा सांगा, स्थळ सांगा. हा, मुलाचं नाव आहे आकाश. हा, जन्मतारीख 21/4/1996. हा, वेळ 1:00 रविवार दिवस आहे. जन्म ठिकाण धुळे. जन्म ठिकाण काय? धुळे, धुळे जिल्हा. धुळे. ओके, धुलिया. आणि काय करतो मुलगा? तो पण बहुतेक इंजिनियर वगैरे आहे. तिथे पुण्याला जॉबला येतो. अच्छा, वृषभराज काय बेस्ट पत्रिका आहे. बघा, आता गुणमेलनाचा काय संबंध नाही. दोघांची पत्रिका अतिशय उत्तम आहे. अतिशय मुलगा दिसायला स्मार्ट आहे, सुंदर आहे, पर्सनॅलिटी चांगली आहे. ब्रँडिंगमध्ये राहतो, कपडे टॉप टू बॉटम विथ ब्रँड सगळं असायला लागतं. एकच पॉईंट आहे. सेकंड पॉईंट, मुलगी पण अतिशय सुंदर आहे, स्वभावानं शांत आहे, प्रेमळ आहे, लागवी आहे, कुणालाही त्रास न देणारी, कुठल्याही टाईपचं काम करणारी आणि बेस्ट पर्सन बाय हार्ट. ओके, म्हणजे या दोघांची जोडी खूप चांगली जमेल. डोळे झाकून लग्न करा. आता मी गुणमेलन बघितलेलं नाही आहे. 0 गुण जरी जुळत असतील तरी मृत्यू 4% असू दे, 0 गुण असू दे, नाही तर 1 आणि 2 असू दे, डायरेक्ट लग्न करा. काहीच प्रॉब्लेम नाही, बेस्ट स्थळ आहे. ओके, नक्कीच. आपण आणखी या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत. तसंच तुम्ही तुमच्याही फोनची आम्ही वाट पाहतो आहे. तुमच्या प्रेक्षकांच्या फोनची आम्ही वाट पाहतो आहे. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक.
ब्रेक नंतर आपलं स्वागत महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा. खरं तर पंडितजींच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या मार्गदर्शनामुळे, त्यांच्या समुपदेशनामुळे अनेकांनी सुखकर आयुष्य जगलेलं आहे. अनेक जण त्यांच्याकडे खरं तर स्वतःच्या समस्या कुंडली घेऊन येत असतात आणि त्यावर योग्य ज्योतिषशास्त्रीय उपाय मार्गदर्शन हे पंडितजी नेहमीच करत असतात. त्यांच्याच काही प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत, त्या पाहूयात. नमस्कार, मी मनीषा चंदा. मी टी व्हीवर महाराष्ट्र कॉलिंग प्रोग्रॅम पाहायचे तर तिथून मला पंडित शिवकुमार श्री यांचा कार्यक्रम खूप आवडला. मग मी सरांची अपॉइंटमेंट घेतली आणि 2019 माझ्या मुलाच्या लग्नाच्या मार्गदर्शनासाठी म्हणून मी सरांना पत्रिका आणून दाखवली. सरांनी काही मार्गदर्शन करून उपायही सुचवले मला. आणि आता त्यांचं लग्न झालं, मुलाचं, दोघंही सून आणि मुलगा कॅनडामध्ये आहे, जॉब करतात तिथे. दोघंही खूप आनंदी आहेत आणि त्यांच्या सुखाने समाधानाने संसार चाललेला आहे. आता मी परत माझ्या मुलीच्या करिअरविषयी आणि विवाहाविषयी सरांकडे विचारणा करायला आले होते, तर सरांनी तिच्यासाठी पण काही मार्गदर्शन केले मला. अजून काही अडचणी असतील किंवा काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही जरूर सरांकडे या. सर फार उत्तमरित्या तुम्हाला उपाय सुचवतात, मार्गदर्शन करतात, तर तुम्ही येऊन अनुभव घ्यायला हरकत नाही. धन्यवाद. मी सौभाग्य होती मनीषा सुभाष बोलते. आम्ही विश्रांतवाडीला, पुण्यामध्ये विश्रांतवाडीत राहतो. आम्ही सन टी व्हीवरती शिवकुमार श्री यांचा प्रोग्राम बघितला. त्याच्यामध्ये आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे त्यांचा भेटला आणि ऍड्रेस पण भेटला. डेक्कनच्या इथं ऑफिस आहे. मग आम्ही मोठ्या मुलीच्या लग्नाचं पाहत होतो पण आम्हाला पाहिजे तसं स्थळ येत नव्हतं. मग आम्ही सरांच्या मार्गदर्शनासाठी आलो आणि सरांनी व्यवस्थित मार्गदर्शन केल्यामुळं आमच्या मुलीचं, त्यांच्या आशीर्वादाने लग्न पण चांगल्या ठिकाणी सुव्यवस्थित पार पडलं. तसेच माझी मुलगी एम ई कम्प्युटर आहे, कम्प्युटर सायन्स मधून शिक्षण झाले आणि जावे यांचं बी आय टी मध्ये शिक्षण झालेलं आहे. दोघं पण जॉब करतात, त्यामुळं त्यांचा विवाह पण व्यवस्थित पार पडला. सगळे आम्ही खुश आहे. आणि तसंच माझ्या मुलांनी पण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले त्यांच्याच मार्गदर्शनामुळं. आता आम्हाला त्याचा जॉब पण झालेला आहे. आता आम्ही छोट्या मुलीच्या लग्नाचं पाहत आहे सरांच्या गाईडलाईनचं. आणि भरपूर मार्गदर्शन व्यवस्थित केलं आणि त्याच्यामध्ये उपाय करायला सांगितले काय ते आम्ही व्यवस्थित केले, त्यामुळे सगळं व्यवस्थित आता सध्या चाललेलं आहे. बाकी लोकांना पण काही पर्सनल प्रॉब्लेम असेल तर त्यांनी पण सरांना आपली पत्रिका येऊन दाखवून त्यांचं मार्गदर्शन घ्यावं हे आमच्या. पंडितजी, यानंतर पुण्यात आपल्याला एक फोन येतोय. नमस्कार, तुमचं नाव सांगा. माझं नाव दीपक आहे. हा, मी पुण्याहून बोलतोय. हा, तर मला सरांना प्रश्न विचारायचा होता. तर माझी जन्मतारीख आहे. बोला बोला बोला. हा हा, जन्मतारीख 11/4/85 आहे सर. आणि जन्मवेळ 11:55 आहे दुपारी. आणि जन्मस्थळ जळगाव जमत बुलढाणा जिल्हा. ओके. तर मी आता पुण्याला एका मॉलमध्ये काम करून राहिलो, फर्निचरच्या दुकानामध्ये. ओके. तर तिथे माझी प्रगती होईल का आणि लग्नाविषयी विचारायचं होतं. लग्नाचंही काही माझं जमून नाही राहिलं. शिक्षण काय झालंय? शिक्षण माझं बीकॉम झालंय सर. ओके. वन मिनिट. बर, बघा, फर्स्ट पॉईंट, तुमच्या बीकॉमचा आणि तुमच्या करिअरचा काही संबंध राहणार नाही, ते क्लिअर आहे. ओके. लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, गुरु 9, 10, 11, 12, 1, 2, ठीक आहे. जानेवारी 2025 ते मार्च 2025 या दरम्यानच्या काळात लग्न व्हायला हरकत नाही. मंगळाची वगैरे काही पत्रिका ॲब्सोल्युट नाही आहे. मी सांगितले उपाय फक्त करा, पाचू वापरा आणि पुष्कराचा वापरा, फायदा होईल. मंगळदान चालू करा. मंगळदान मी दरवेळा सांगत असतो, तो दान कसं करायचं मी मागचे शो बघून तुम्ही करू शकता. पण सगळ्यात आश्चर्याचं मला वाटतं की आउट ऑफ इंडिया जायची पत्रिका कशामुळे आहे, काय कळत नाही. इंटरेस्टिंग. ही आउट ऑफ इंडिया जाण्याची पत्रिका आहे, त्यामुळं तुम्ही जरा तुमच्या ओळखीमध्ये किंवा ज्या ठिकाणी कोण रिलेशनमध्ये कोणी असतील आउट ऑफ इंडियाचं, त्या ठिकाणी प्रयत्न करून जरा बाहेरच्या देशात पासपोर्ट वगैरे काढून जरा जायचा प्रयत्न करा. असे कमीत कमी आजपर्यंत 10वी फेल झालेले लोक, बी ए लास्ट इयर राहिलेली व्यक्ती की ज्याला मराठी पण येत नव्हतं, अशा लोकांना मी बाहेरच्या देशात जातो म्हणून सांगितल्यानंतर ते बाहेरच्या देशात गेलेत, त्यांनी घर घेतलं आहे, सेटल झालेत आणि त्यांच्या घरी मी जाऊन आलेलो आहे.
त्यांनी मला आठवण करून दिली की सर तुम्ही आम्हाला सांगितलं होतं मला इंग्लिशचं म पण बोलता येईल तरी पण आता मी इंग्लिशशिवाय मला काय बोलता येत नाही तेच मला बोलायला लागतं. म्हणजे क्वालिफिकेशनवरच असं काही नाही की भारताच्या देशात जाऊ शकत नाही आणि बाहेरचा देश म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे अशातला भाग नाही. भारत देश सगळ्यात पॉवरफुल आहे हे आपल्याला पण माहिती आहे. आता त्याला सुधारण्याचं काम आपल्याचं आहे ते कसं सुधारायचं ते आपण ठरवलं पाहिजे. एवढं सांगायचं भारत देशात जाण्याची पत्रिका आहे. प्रयत्न करायला हरकत नाही आणि टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. व्यवसाय पण तुम्ही करू शकता आणि जॉब पण तुम्ही करू शकता. मी सांगितल्या टाईममध्ये लग्न व्हायला हरकत नाही. नक्कीच. पंडितजी मला एक सांगा, बऱ्याचदा जे उपवर तरुण तरुणी आहेत त्यांचा हा एक प्रश्न असतो की ठीक आहे माझं लग्न जुळेल का. बरं ठीक आहे जेव्हा तुमचं उत्तर असतं जुळेल का, तर पुढचा प्रश्न हा असतो की माझ्या जोडीदाराबरोबर कसं पुढचं आयुष्य असेल किंवा पुढे काही अघटित तर होणार नाही ना, घटस्फोट तर होणार नाही ना. तर याविषयी तू काय सांगतात तुम्ही जेव्हा तुम्हाला असं विचारलं जातं. बघा असं प्रत्येक अनेक लोकांचं विचार असं एक तरी माझ्यासमोरच कोण विचारतच नाही. त्यांना माहिती की पंडित शिवकुमार जी बसलेत समोर की जे सांगणार ते परफेक्टच सांगणार. माझ्या जीवनात असं होईल का, मे बी तुमच्या जीवनामध्ये असं होऊ शकतं, काय प्रॉब्लेम असू शकतात, पण समोरच्या माणसे पत्रिका चांगली असेल तर काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे समोरच्या माणसाची पत्रिका चांगला असणं दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. ते जर चांगलं असेल तर ते दोघांच्या पत्रिकेत पर्सेंटेज जो आहे हा पर्सेंटेजचा पार्ट जो आहे तो बऱ्यापैकी 60% कव्हर कसा करता येईल हे बघणं ज्योतिषांचं काम आहे. आता मृत्यू शरष्टक आहे म्हणून तुम्ही कोणतर दोघांचं मरणार हे थोतांड आहे. कारण काल परामाण ऑफिसने आले होते अक्षरशः आले होते मुलगा मुलगी चांगले लग्न जुळत होतं सगळं दोघांच्या पत्रिका चांगल्या होत्या. गुणाला बेलण्याचा काय विचार करू नका कायम सांगत असतो. आणि समोरच्या व्यक्तीने मृत्यू शरष्टक आहे कोण तर मरणार आहे 5, 6, 7, 8, 10 ब्राह्मणांनी हे उत्तर दिलं सगळ्या ब्राह्मणांना मला सांगायचं आहे हे आता मृत्यू शरष्टक तुम्ही बंद करा कारण या गोष्टीमध्ये काही अर्थ नाही. लोकांचे लग्न तुटायला लागलेले आहेत. बाकी लोकांचं लग्न बिग्न झालेलं आहे पण ज्यांचा आपण बघतो त्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. त्यामुळं पत्रिका बघितल्यानंतर सगळ्या गोष्टी मी सांगून सगळं तुमचं सुखरूप होऊ शकतं. पंडितजी आणखी एक फोन येतोय बालाजी माने यांचा. बालाजी विचारा तुमचा प्रश्न विचारा सर. नमस्ते. बोला. हा माझ्या मुलीची 23/8/99 असं तारीख आहे आणि 11:40 आफ्टर मॉर्निंग सकाळी जन्म झालेला आहे आणि लातूर येथे झालेला आहे आणि एम कॉम शिक्षण झालेलं आहे. तिच्या लग्नाच्या स्थळाबद्दल मला विचारायचं होत. ओके. आज सगळ्यांनी इतके सुंदर प्रश्न विचारले. नाही सांगतो जन्म तरी जन्म ठिकाण इतकं छान विचारले त्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन करतो मी. कारण दरवेळा टी व्हीचा आवाज आहे का आहे असं जे काय म्हणा करायला लागलेलं नाही. वेळ वाचलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या मुलीच्या पत्रिकेमध्ये माहिती आहे मुलगी सारा सुंदर आहे स्मार्ट आहे सगळं आहे पण रागीट आहे. प्रथम स्थानात मंगळ आहे त्यामुळे लग्नामध्ये अडथळे होणे किंवा डायव्होर्सची पत्रिका ठरते. त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन लग्न करणं गरजेचं आहे. अशा आज तुम्ही मला म्हटलं होतं ना की आता माझं लग्न चांगलं होईल का नाही किंवा ठरेल काय प्रॉब्लेम येईल का, ह्या पत्रिकेत असा प्रॉब्लेम असतो. याचा अर्थ असं नाही होईल असं नाही. आता समोरचा व्यक्ती जो आहे त्याची पत्रिका चांगली असेल तर काय प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे हे पत्रिका यांना स्पेशल मी आज सांगेन की मला तुम्ही भेटा मी तुम्हाला उपाय देतो. कारण हे उपाय असे टी व्हीवरून चालणार नाहीत. प्रत्येक तुम्हाला सांगतो तरी सुद्धा कुंभया नावाचा विधी तुम्ही करा त्यामुळे तुम्हाला गॅरंटेडली फायदा हा होऊ शकतो. नक्कीच. सर आणखी एक प्रश्न असा आहे की आता लग्नाचा सीझन चालू होईल दिवाळीनंतर तुळशीविवाहानंतर लग्नाच्या मुहूर्तांना लग्ना सगळ्या लगबगीला सुरुवात होते तर अशा वेळी विवाहाचं स्थळ सुद्धा फार महत्वाचं असतं आणि व्यंकटेश्वर पुरमच्या निमित्ताने तुम्ही खूप एक छान पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे तर त्याविषयी थोडंसं सांगा. बरं अनेक ठिकाणी ज्यावेळेला मी अनेक विवाहामध्ये लग्न मंडपात जाय तेव्हा लक्षात येतं की ज्या ज्या ठिकाणी मुलामुलींचे लग्न होतात ते वास्तुशास्त्रापणं बरेच लग्न मंडप चुकलेले आहेत की ज्यामुळे त्या ठिकाणी काही अघटित घटना वादविवाद मानापमानाच्या घटना घडतात आणि रुसवा फुगा होतो आणि तो प्रॉब्लेम लाईफ लाँगमध्ये पुढं कंटिन्यू राहतो. आणि ज्या नवीन पतीपत्नींचं नवीन जीवनची सुरुवात जी असते ती त्या दिवशी होणार असते पण ती नेमकी त्या ठिकाणी व्यवस्थित होऊ शकत नाही कुठल्या अडचणीमुळे. म्हणून व्यंकटेशपुरम नावाचं फॅमिली रेसॉर्ट जे आहे मी 500 अलीकडे 5 किलोमीटर पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर मी चालू केलेलं आहे. तर व्यंकटेशपुरम फॅमिली रेसॉर्ट जे आहे त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता आणि त्या ठिकाणी लग्नाचं हॉल आहे मल्टीपर्पज हॉल आहे लग्नाचं हॉल आहे तो त्या ठिकाणी आहे. ओपन लॉन आहे. उत्तरेला पूर्ण नदीचं पाणी आहे.
हे बघू शकता व्यंकटेशपुरम हे जे आहे महाराष्ट्राचे अँटी करप्शनचे चेअरमन श्री मिहिर कुलजी कुलकर्णी यांच्या हस्ते इनॉग्रेशन मागच्या 21 जूनला झालं आणि आता ते व्यवस्थित ऑपरेटमध्ये आहे. तर पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर खडकवासल्यापासून 12-15 किलोमीटर अंतर मेन रोड टच असं हे हॉटेल आहे. त्या ठिकाणी हॉटेल पण आहे, राहण्याची व्यवस्था पण आहे, साखरपुडा, लग्न, वाढदिवस या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि ते वास्तुशास्त्र आपण परफेक्ट असल्यामुळे उत्तरेला पाणी, दक्षिणेला डोंगर, प्रत्येक रूम वास्तुशास्त्र असल्यामुळे त्या ठिकाणी तुमचं प्रत्येक जीवनातलं कार्य सफल गॅरंटेडली होणार. तर ज्या ज्या लोकांना असं वाटतं की लग्न, साखरपुडा, हिरोहाळे जेवण काही असेल, चांगले प्रोग्राम जे जीवनामध्ये पुढे करणार आहेत, ते त्या ठिकाणी व्यंकटेशपुरममध्ये तुम्ही येऊन साजरे करावे आणि वास्तुशास्त्राप्रमाणे चांगलं असलेल्या प्रॉपर्टीचा आनंद घ्यावा आणि त्यासाठी या नंबरला फोन करावा. नक्कीच. मात्र आणखी तुम्हाला याविषयी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच पंडितजींशी संपर्क करू शकता. तसंच या व्यंकटेशपुरमला सुद्धा जाऊन भेट देऊ शकता. तसंच पुढच्या मंगळवारी आपण पंडितजींना भेटणार आहोत, म्हणजे 20 ऑगस्टला. त्यामुळे सध्या इथेच थांबतोय. पंडितजी तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.